नमस्ते. श्री यमा भगवानांची आजची शिकवण अशी आहे, माणसाची दुःखद गोष्ट ही आहे की वाईट असण्यासाठी तो स्वतःला जबाबदार ठरवतो, पण खरे तर तो जबाबदार नसतो. मी पी मल्लिकांबा वारंगल शिवनगरला राहते. श्री यमा भगवानांनी माझ्या आयुष्यात असंख्य चमत्कार केले आहेत. माझ्या मुलीची तिच्या सासूच्या घरी खूप ओढाताण होत होती. शेवटी तिने एक कठोर पाऊल उचलले व आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिचे पोट व आतड्याजवळच्या भागाला इजा झाली. इतकी शारीरिक इजा झाल्यानंतर तिचे जिवंत राहणे हाच एक चमत्कार होता असे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले. पोटाला इजा झाल्यामुळे तिला व्यवस्थित खाता येत नव्हते. तेव्हापासून नाश्त्यात ती फक्त एकच इडली खायची. दिवसभरात 6 वेळा ती एक इडली खायची. इडलीबरोबर तिने काहीतरी पौष्टिक पदार्थ खावेत असे डॉक्टरांनी तिला सांगितले, पण तिला खूप जुलाब होऊ लागले व तिची तब्येत अजून बिघडली. आम्ही आमच्या मुलीला श्री अम्मांच्या दिव्य मंगल दर्शनासाठी घेऊन गेलो. श्री अम्मांनी तिला सांगितले, बेटा तू खूप रोड व अशक्त झाली आहेस, पौष्टिक अन्न खा, तुझ्या तब्येतीच्या समस्यांची काळजी मी घेईन. आणि अम्मांनी तिला अत्यंत शक्तिशाली आशीर्वाद दिला. दर्शनानंतर घरी परत येताना आमच्या मुलीने चक्क एकावेळी 4 इडल्या खाल्ल्या. माझ्या डोळ्यातून अत्यानंद, सुटकेची भावना व कृतज्ञतेचे अश्रू वाहत होते. त्यानंतर तिचे खाण्याचे प्रमाण वाढले. दिवसेंदिवस तिची तब्येत सुधारू लागली. आता ती स्वतंत्रपणे पैसे कमवत आहे व आर्थिकदृष्ट्या स्थिर झाली आहे. माझ्या मुलीवर, माझ्या परिवारावर अनुग्रहाची अशी बरसात केल्याबद्दल श्री अमा भगवानांच्या चरणी अपार कृतज्ञता अर्पण. 24 तास आम्हाला तुमचे दिव्य कवच देऊन रक्षण करण्यासाठी खूप धन्यवाद.